आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सरकार, कारखानदार आणि राजू शेट्टींकडून शेतकऱ्यांची लूट, रघुनाथदादा पाटील यांचा गंभीर आरोप. सरकार, कारखानदार आणि राजू शेट्टी यांच्या सारख्या संघटना शेतकऱ्यांना लुटण्याचा उद्योग करत असल्याची टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे. तसेच ऊसाला 4,000 रुपये प्रति टन भाव मिळाला पाहिजे यासाठी येत्या 12 डिसेंबर रोजी सांगलीत पार पडणाऱ्या शेतकरी मेळाव्यात आंदोलनाची दिशा ठरवली जाईल अशी भूमिका रघुनाथदादा पाटील यांनी जाहीर केली आहे. ऊसाचा हंगाम सुरू होत असताना आंदोलन हे काही या जिल्ह्याला नवीन नाही आहे, परंतु आज ही गोष्ट स्पष्ट होत चाललेली आहे की सरकार, कारखानदार आणि राजू शेट्टींची संघटना अशा एकत्रितपणे शेतकऱ्यांना फसवण्याचं काम करतात. गुजरातमध्ये 4,700 वर प्रति टन भाव मिळाला. उत्तर प्रदेशमध्ये सरकारने जाहीर केलेला SAP आता 3,250 रुपये आहे आणि तिथले शेतकरी नेते आमचे मित्र VM सिंग यांच्या नेतृत्वाखाली आत्ता 4,350 रुपयाची मागणी चालू आहे. आणि महाराष्ट्रातच फक्त 2750 हा जो FRP आहे आणि हा उत्तर प्रदेशच्या SAP पेक्षा 500 रुपयांनी प्रति टन कमी असून आम्ही FRPच घेणार आणि FRP घेतल्याशिवाय सोडणार नाही अशी जी भूमिका घेतली जाते ही सरळ सरळ शेतकऱ्यांची फसवणूक आहे. आणि ही फसवणूक टनाला जवळजवळ 2,000 रुपयाची होते. त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकार, ह्याच्यात महाराष्ट्रातले कारखानदार आणि राजू शेट्टींची स्वाभिमानी संघटना अशा तिघांचा एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या लुटीचा हा डाव आहे. आम्ही या हंगामामध्ये एकूण साखरेचे भाव, ऊसाची उपलब्धता आणि या सगळ्याचा विचार करून टनाला 4,000 रुपये मिळाल्याशिवाय आमचा ऊस तोडू देणार नाही ही आमची भूमिका आहे. यासाठी 12 डिसेंबर ही तारीख हुतात्मा बाबू गेनूंचा स्मृती दिवस आहे. शरद जोशीने शेवटचा श्वास 12 डिसेंबरला घेतला आणि त्यामुळं आम्ही बाबू गेनूंचा आणि स्वर्गीय शरद जोशींचा स्मृती दिवस आज सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. 5-10 हजार शेतकरी एकत्रित करून आम्ही 12 डिसेंबरला सरकारला कशा पद्धतीने ऊस आंदोलनाची दिशा ठरवायची ही दिशा ठरवणार आहोत. आमची आज एकच मागणी आहे, तुम्ही 4,000 रुपये ऊसाला प्रति टन भाव द्या, नसेल तर अंतराची अट काढून टाका. आम्हाला 10-5 लोकांना एकत्र येऊन आम्हाला छोटा मोठा ऊसाचा कारखाना काढायला परवानगी द्या. मग त्या ऊसापासून आम्ही साखर तयार करू, इथेनॉल तयार करू, देशी दारू करू किंवा आणखीन काही करू, तेव्हा या पद्धतीच्या ज्या काही आता अडथळे तयार होत आहेत की अंतराच्या अटीमुळं या भ्रष्ट आणि अकार्यक्षम कारखानदारांना ते संरक्षण मिळालेलं आहे, तेव्हा ही अट रद्द झाली पाहिजे. यासाठी खासदार असताना राजू शेट्टींनी कधी शब्द उच्चारला नाही, कारण हे या कारखानदारांच्याच जीवावर खासदार झाले, आमदार झाले हे आता स्पष्ट झालेलं आहे. तेव्हा आता तर उघडच कारखानदारांच्या मांडी लावून ते बसत आहेत. तेव्हा शेतकऱ्यांनी आपला ऊस 4,000 रुपये घेतल्याशिवाय देऊ नये किंवा मग अंतराची अट निघाल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. याच्यासाठी आम्ही आंदोलन 12 डिसेंबरला जाहीर करणार आहोत आणि ते आंदोलन तीव्र स्वरूपाचं असेल एवढी.